नमस्कार, तुमचं जीजस फूड मध्ये खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण ना चिकन नूडल फ्राईड राईस बघणार आहोत। त्याच्यासाठी लागणारं साहित्य तुम्हाला सांगते ते। तुम्ही व्हेज जरी केलं ना तरी खूप सुंदर होतो हा राईस। चला तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। हे नूडल्स आहेत, हा मसाला आहे, फ्राईड राईस मसाला आहे, कोथिंबीर आहे, आलं लसूण पेस्ट, ही कांद्यापातचा कांदा असतो ना पाटीचा तो कांदा आहे, ही पात आहे। आपण अंड करतो ना भुर्जी, तशीच त्या टाईपमध्ये केले, फक्त मीठ आणि मिरी पावडर टाकून अशी भुर्जी केलेली आहे। चिकन वाफून घेतलेलं आहे, गाजर, शिमला मिरची। आता आपण तयार करूया सर्व। मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, त्या पाण्यामध्ये मीठ आणि एक चमचा तेल घातलेलं आहे। पाण्याला आता उकळी आली ना की हे सर्व नूडल आपण असेच आपले टाकायचे, ते सुटतात बरोबर पाण्यामध्ये। दहा ते पंधरा मिनटं ठेवायचे ना, व्यवस्थित होतात ते। नूडल तयार होत आहे, तोपर्यंत आपण भाजीचं हे करून तयारी करून घेऊया। आलं लसूण पेस्ट आहे, 2 चमचे आलं लसूण पेस्ट टाकायचं घेऊया। थोडी परतायची, तेल टाकलेलं आहे मी आधीच गरम करून घेतलेलं। त्यामध्ये हा पातीच्या कांद्याचा मागचा कांदा असतो ना तो घालते तेवढा। भाज्या चांगल्या वाफून घ्यायच्या, गाजर, शिमला मिरची। आता आपण शिमला मिरची घालूया त्याच्यामध्ये आणि त्यासोबत गाजरही घालूया। थोडे मऊ झाले ना, जास्त मऊ नाही करायचे, पूर्ण शिजवायचे नाहीत त्यांना। थोडे मऊ झाले की मग आपण सर्व मसाले घालायचे त्यामध्ये। हे थोडे आता असं आपण वाफून घेऊया, त्याच्यावर मी झाकण ठेवते 5 ते 7 मिनटं आणि वाफून घेते। हे पहा, या पद्धतीने नूडल्स तयार झालेले सर्व। आपण आता त्यांना गाळून घेऊ। या पद्धतीने झाले पाहिजे बघा, जास्त नाही हे करायचे, पूर्ण असे दाबले गेले पाहिजेत हाताने। आता मी काढून घेते त्यांना पूर्ण, पाहूया आपण आता झालेत का व्यवस्थित छान झाले शिजले। या पद्धतीने झाले पाहिजे। आता आपण त्याच्यामध्ये शेजवान फ्राईड राईसचा मसाला आहे ना तो पूर्ण घालूया, पॅकेट पूर्ण असतो, एक पॅकेट लागतो याला पूर्ण। आणि चिकन घेतलं आहे मी, एक बाउल चिकन घेतलं आहे, म्हणजे 150 ग्रॅम असेल चिकन आहे। आणि नंतर अंडे, 2 अंड्यांचे मी अशी या पद्धतीने भुर्जी टाईप करून घेतलेलं आहे। आणि आता शेवटी आपण कांद्याची पात घालायची, सर्व मसाला चांगला मिक्स करायचा। आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये शेजवान सॉस असतो ना तो घालायचा। मला दाखवते कसे घालायचे ते, तर हा मसाला पूर्ण लागू द्या सर्व ह्याला भाज्यांना। आता आपण थोडा 1 चमचा सोया सॉस घालूया आणि थोडी कोथिंबीर घालायची, नंतर वरून पुन्हा घालूया आणि हे चांगलं मिक्स करून मग नंतर राईस आणि नूडल हे दोन्ही मिक्स करायचे याच्यामध्ये। आता आपण राईस घालूया, पूर्ण मोकळा करून घेतलेला आहे राईस। चांगलं मिक्स करूया त्याला, पण हलक्या हातानेच मिक्स करायचं, नाहीतर त्याचे तांदळाचे हे तुटून जातील अख्खा राईस। पण मीठ प्रत्येक ह्याच्यात घातलंय ना, त्याच्यामुळे ह्याच्यात घातलेलं नाही, पण नंतर शेवटी तुम्ही थोडंसं बघा मीठ चवीला कसं लागते ते आणि मग घाला। आता मी नूडल्स घालते याच्यामध्ये। आता हे पूर्ण हलक्या हाताने मिक्स करायचे। हे पहा, या पद्धतीने आपला चिकन नूडल फ्राईड राईस तयार झालेला आहे। आता आपण त्याच्यावर थोडी कोथिंबीर घालूया आणि गॅस बंद करूया, आता खायला रेडी। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।